विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण आकृती समसंबंध अंतर्गत कोणकोणत्या प्रकारच्या नियम वापरले जातात, आकृती आपल्याला कशा विचारल्या जातात, किंवा पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी कसा आहे, तिसऱ्याचा चौथ्या पदाशी संबंध कसा आहे, आणि ती उत्तराची आकृती कशी ओळखायची ती आपण बघितली. तर आपण आत्ताच्या आपला आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमधून आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले काही प्रश्न जे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. फेब्रुवारी 2017 साली विचारला गेलेला हा प्रश्न आहे. आपण इथे प्रश्न आकृत्या पाहू शकता. याच्यामध्ये 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत, चौथी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, निरीक्षण आपल्याला करायचं आहे की पहिल्या पदामध्ये आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे. तर आपल्या असं लक्षात येईल की दुसऱ्या पदामधील आकृती जी आहे ती प्रतिघटीवत 90° वळते, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ती 90° फिरलेली आहे. तोच संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया आपण. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न फेब्रुवारी 2018 सालच्या आपल्या बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे. यामध्ये पहिल्या 2 पदाचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या आकृतीमध्ये जे 2 चिन्ह दिलेले आहेत वर्तुळ आणि त्रिकोणाचं, तर हे दुसऱ्या पदामध्ये घटीवत पुढच्या स्थानावरती सरकलेला आहे आणि मागची जी आकृती आहे ती काळ्या रंगाने रंगवली गेलेली आहे. आता तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावावा लागणार आहे. इथे आपण पाहू शकतो वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत. उजव्या बाजूला चौरस दिसतोय आणि डाव्या बाजूला वर्तुळ रंगवलेलं आहे. आता हे चिन्ह दोन्ही घटीवत पुढच्या स्थानामध्ये सरकणार आहेत आणि मागचं जे चिन्ह आहे ते रंगवलं जाणार आहे. म्हणजे यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे याच योग्य असं उत्तर आहे. पुढे जाऊया. इथे आपल्याला प्रश्नाकृतीमध्ये फुलवाखरं दिसत आहेत. पहिल्या 2 पदांचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे दुसरं जे फुलपाखरू आहे ते घटीवत 90° वळालेलं आहे. म्हणजे तोच संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आपला असणार आहे पर्याय क्रमांक 3 हा आपला या ठिकाणचा योग्य असा पर्याय आहे. 2 आकृत्या एका मध्ये एक अशा दिलेल्या आहेत, त्याच्यावरती वर्तुळ दिलंय. या ठिकाणी त्यातील एक आकृती आपल्याला दिसत नाहीये, तरी ते वर्तुळ आपल्याला जे ते वर्तुळाच्या बाहेर पुन्हा एक मोठं वर्तुळ आपल्याला आलेलं दिसतंय. तसाच संबंध आपल्याला पुढे लावायचा आहे. इथे चौथी आकृती आपल्याला दिलेली आहे आणि तिसरी आकृती आपल्या तिसरं पद आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे आपण बघू शकतो चौथ्या आकृतीमध्ये एक छोटी आकृती खाली दिली आहे आणि वरती 2 चौरस एकमेकांमध्ये दिलेले आहेत. तर इथे आपल्याला योग्य आकृती शोधायची, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. म्हणजेच चौरस जो आहे तो एकच चौरस वरती राहील आणि खाली ज्या 2 आपण आकृती दिसत आहेत त्या एकामध्ये एक अशा येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा हा जो आपला आकृती समसंबंध हा जो घटक होता हा आपल्याला निश्चितच पूर्णपणे समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.